नियंत्रण आणण्यासाठी आता दुचाकीची हेडलाइट सुरू ठेवण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्या निर्णयाची अंमलबजावणीही दुचाकी कंपन्यांकडून केली जाऊ लागली आहे. जिल्ह्यात अशा दुचाकी शोरूम मध्ये उपलब्ध झाल्या असून डे टाइम रनिंग लाईट अशी सिस्टीम केंद्र सरकारकडून देशभरातील सर्व दुचाकींसाठी 1 एप्रिल पासून सक्तीची करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही यंत्रणा अजूनही परिचित नसल्याने दुचाकी स्वारांना हेडलाइट चालू असल्याचा इशारा केला जातोय. दुचाकी स्वारांना मात्र स्मितहास्य करून याकडे दुर्लक्ष करण्याशिवाय कोणता पर्यायच उरला नाही. पाहुयात कोकण नऊचे प्रतिनिधी परेश कांबळे यांनी केलेला स्पेशल रिपोर्ट. दुचाकी किंवा अन्य कोणत्याही वाहनाची हेडलाईट सायंकाळी अंधार पडल्यानंतर सुरू केली जाते. दिवसा वाहनांची लाईट अनेकदा चुकून सुरू असते. कोणत्याही वाहनाला लाईट सुरू करण्यासाठी स्विच दिलेला असतो, मात्र आता नव्याने बाजारात येत असलेल्या दुचाकींना अशी लाईट बंद करण्यासाठी स्विच उपलब्ध असणार नाही आहे. दिवसा रात्री दुचाकी सुरू केल्यानंतर दुचाकीची हेडलाईट सुरूच राहणार आहे. अशा दुचाकी जिल्ह्यात उपलब्ध झाल्या असून आतापर्यंत अनेक दुचाकी ग्राहकांनी खरेदी केल्या आहेत. दिवसासुद्धा लाईट सुरू असलेल्या स्थितीत त्या दुचाकी रस्त्यावरून धावू लागल्या आहेत. वाढत्या अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारकडून निर्देश आलेला आहे की त्या निर्देशाची अंमलबजावणी म्हणून कंपनीकडून आता ही AHO हेडलाईट रनिंग सिस्टीम जिल्ह्यात चालू केलेली आहे, सर्वत्र चालू केलेली आहे. जिल्ह्यात अशा दुचाकी आता कंपनीकडून सर्व शोरूममध्ये उपलब्ध झालेल्या आहेत. डे टाईम रनिंग लाईट अशी या सिस्टीमची केंद्र सरकारची सक्तीची 1 एप्रिलपासून नव्याने येणारे ज्या आता टू व्हीलर गाड्या आहेत त्या सर्वांना सक्तीची हे केलेलं आहे की हेडलाईट स्विच ऑन केलं की हेडलाईट चालूच राहणार आहे. दिवसा व रात्री स्विच ऑन केल्यावर हेडलाईट सुरूच राहणार आहे. अशा दुचाकी आता सर्वत्र उपलब्ध झालेल्या आहेत. आतापर्यंत गंभीर अपघात टाळावेत आणि हे म्हणून हे अपघात टाळण्यासाठी केंद्र सरकारने ही उपाययोजना लागू केलेली आहे आणि असे अपघात टाळतील, यापुढे असे टाळतील ह्या सिस्टीममुळे अशी अपेक्षा. वाढत्या अपघातांना आळा घालण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारनं ॲटोमॅटिक हेडलाईट ऑन अर्थात HO डे टाईम रनिंग लाईट ही नवीन यंत्रणा सक्तीची केली आहे. दुचाकीचे लाईट कोणत्या वेळेत सुरू ठेवावे यासाठी काय उपाययोजना लागतील याचा विचार केंद्र शासनाच्या परिवहन खात्याकडून गेल्या वर्षीपासून विचाराधीन होता. ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशनने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे याबाबतचा प्रस्तावसुद्धा दिला होता. रस्ते अपघातांबाबत सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या समितीनेसुद्धा दुचाकी वाहनांसाठी HO यंत्रणा सुरू करण्याचे प्रस्ताव केले होते. त्यामुळे दुचाकीचे वाढते अपघात रोखणं सोपं जाईल अशी अपेक्षा शासनाला आहे. दुचाकीच्या होणाऱ्या अपघातांमुळे अनेकांना जीव गमवावा लागतो. काहींना कायमचं अपंगत्व तर काही गंभीर जखमी होतात. त्यामुळे हे अपघात टाळण्यासाठी हा पर्याय समोर आला आहे. त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनचालकाला हेडलाईट सुरू असलेली दुचाकी निदर्शनाला येईल आणि त्यामुळे होणारा संभाव्य अपघात टळेल अशी अपेक्षा या निर्णयातून व्यक्त करण्यात येत आहे. 1 एप्रिल 2017 पासून मॅन्युफॅक्चरिंग होणाऱ्या सर्व नवीन दुचाकीसाठी ही यंत्रणा सक्तीची करण्यात आली आहे. सध्या या HO यंत्रणेबाबत जनमानसात फारशी चर्चा नसल्यानं या नवीन सिस्टीमच्या दुचाकी रस्त्यावरून जाताना समोरून येणाऱ्या वाहनधारकांकडून लाईट सुरू असल्याचा इशारा केला जातोय. ही बाईक घेतल्यावर मला आता 4 दिवस झालेले आहेत, त्यामुळे हायवेवरून येत जात असताना बरेचसे लोक मला आपली हेडलाईट चालू असल्याचं सिग्नल करत असतात, त्यामुळे बऱ्याचशा लोकांना अजूनही माहीत नाही की सरकारने जो हे डे टाईम रनिंग लाईट जी काढलेली आहे तर बऱ्याचशा लोकांना अजून माहीत नाही आहे की आपली जी आता नवीन ज्या बाईक वगैरे आलेल्या आहेत त्यांना कसं दिवसाचं पण लाईट्स आता चालू असतात आणि आताच्या गाड्यांना ज्या आहेत ना हे स्विच सरकारने दिलेलं नाही, कंपनीने पण दिलेलं नाही, त्यामुळे कशी आम्ही दिवसाची पण ती लाईट बंद करू शकत नाही आणि रात्री फक्त चालू करतो जसं जुन्या गाड्यांना होता तसं आता नवीन गाड्यांना हे काढलेलं नाही, त्यामुळे आम्हाला बरंचसा त्रास होतो. रस्त्यावरून ये जात असताना बरीचशी लोकं आम्हाला सिग्नल वगैरे दाखवतात तुमची लाईट चालू आहे. अपघात होऊ नये म्हणून शासनानं नव्यानं काढलेला हा नियम वाहनचालकांच्या पसंतीला उतरेल की नाही येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. वाढत्या अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी दुचाकीला हेडलाईट सुरू ठेवण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. डे टाईम रनिंग लाईट ही यंत्रणा यामध्ये राबवली जात असून दुचाकीसाठी ही बाब सक्तीची गेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही यंत्रणा अजूनही परिचित नसल्याने दुचाकीसाऱ्यांना हेडलाईट चालू असल्याचा इशारा केला जातो. मात्र दुचाकीसाऱ्यांना याकडे स्मितहास्य करून दुर्लक्ष करण्याशिवाय कोणताच पर्याय उरला नाही. कोकण नऊ कंट्रोल.